जो काय मोरता तुका हमी भाव जाहीर केला तो सुद्धा आज शेतकऱ्यांना मिळाला नाही आहे. मला वाटतं नाशिक जिल्ह्यातल्या 3 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधामध्ये डीडीआरला आमच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली. नंतर या कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त केल्या पाहिजेत, कारण हमी भावाच्या आत कमी किमतीमध्ये या ठिकाणी राजवस्पुरांना शेतकऱ्यांची शेतीमालाची खरेदी झाली. म्हणजे आहे तो भाव मिळत नाही. ज्या पद्धतीने माझं एवढंच म्हणणं आहे की जो न्याय तुम्ही सरकारी नोकऱ्यांना लावा, त्यांचा 7वा वेतन आयोग मंजूर झाल्यानंतर ज्या तारखेला त्या आयोगाच्या शिफारशी आल्या त्या तारखेपासूनच्या फरकाची रक्कम तुम्ही दिली, तोच न्याय जर शेतकऱ्यांच्या बाबतीत लावायचा झालं तर हा स्वामीनाथन आयोगाची शिफारस 2007 साली आलेली आहे, म्हणजे 11 वर्षापूर्वी आलेली आहे. आणि 11 वर्षापासून जर का उत्पादन करताच्या दीर्घपट हमी भाव हा याचा जर का हिशेब केला तर सगळी कर्ज संपून उलट सरकारला आम्हाला काही देणं वर्ण लागेल. म्हणजे 7वा कोरा ही मागणी आमची कायदेशीर आहे लक्षात, जो न्याय सरकारी नोकरांना लावता तुम्ही, कारण हा न्याय त्यांना तुम्ही 7व्या वेतन आयोगाच्या वेळी लावला, 6व्या वेतन आयोगाच्या वेळी लावला, 5व्या वेतन आयोगाच्या वेळी लावला, मग आमच्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात एकच आयोग झालेला आहे तो स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखालचा. आणि त्या आयोगाच्या शिफारशी 11 वर्षापूर्वी आलेल्या आहेत, त्या तारखेपासून जर का शिफारशी त्या गृहित धरल्या तर आमचेच लाखो कोटी रुपये सरकारकडे आहेत ते द्यावेत. पण तेही मागत नाही आम्ही, ते परत मागत नाही आम्ही, फक्त त्या ते वेळेवर न मिळाल्यामुळं आमच्या डोक्यावरील कर्ज धरले त्या कर्जातून आमची मुक्तता करा एवढी मागणी आहे.